विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज एकनाथ शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहे, मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण नीलम गोरे या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। महत्त्वाचं म्हणजे नीलम गोरे यांनी 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता, तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत होते। नीलम गोरे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे। एका निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोरेंकडे बघितलं जातं। आजच त्यांनी हा निर्णय ठाकरे गटातील उरली सुरली नाराजी चव्हाट्यावर आणली आहे। त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाने ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोरे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात होतं। नीलम गोरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात। प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत देखील असतात। राज्यातील महिलांच्या प्रश्नावर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात। शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे। शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे। आतापर्यंत 3 त्या विधान परिषदेवर निवडून गेल्या आहेत। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांचं कार्य नेहमीच प्रशंसनीय ठरलं आहे। पक्षाची राजकीय भूमिका आजपर्यंत त्या जनतेसमोर मांडत आहेत। पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे अनेकदा पाहिलं गेलं। त्यांचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कारकिर्दीचा जीवन प्रवास आपण आजच्या या मुलाखतीतून जाणून घेऊयात। त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर नीलम दिवाकर गोरे असून त्यांचं शिक्षण BSAM मुंबई विद्यापीठ येथून, पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय येथून झालं आहे। 1992 साली बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षक विषयकतेने डिप्लोमा घेतला आहे। पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून BSAM ची पदवी त्यांनी घेतली। 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे। मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे। युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांतच्या माध्यमातून महिलांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सुरुवातीला काम करायला सुरुवात केली, मात्र त्यांची खरी एंट्री जी झाली रिपब्लिकन पक्षातून झाली। रिपब्लिकन पक्षातून त्यांनी राजकारणात एंट्री मारली। कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्तीसाठी त्या काम करत होत्या। 1987 साली पासून नीलम गोरे पूर्ण वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या। सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिप मध्ये देखील प्रवेश केला होता। भारिपच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती। पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत देखील काम केलं होतं। नीलम गोरे शिवसेनेत कशा आल्या? रिपब्लिकन पक्षासोबत काम करताना त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न, दलित समाजाचे प्रश्न यावर अनेक आंदोलन केली। त्यांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासोबत देखील काम केलं आहे। यातून पुढे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली। त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आक्रमक नेतृत्व गुणामुळे त्यांनी शिवसेनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। नीलम गोरे या चांगल्या संघटक असल्याने शिवसेना वाढीसाठी त्यांनी महाराष्ट्रातून वेगळा ठसा राजकीय क्षेत्रात उमटवला आहे। नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। त्यांनी 2005 मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं। 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या। त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क म्हणून पदभार घेतला। महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून 3 वेळा त्यांनी काम केलं आहे। सध्या त्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून देखील काम पाहत आहेत। नीलम गोरे यांचे सामाजिक कार्यावर एक नजर टाकायची झाल्यास पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर 1000 व्याख्याने त्यांनी आजपर्यंत दिलेली आहेत। हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केलेलं आहे। 1993 लातूर व 2000 गुजरात येथे भूकंपग्रस्तांना व 1993 मुंबईतील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना त्यांनी मोठी मदत केली होती। महिला सबलीकरण समिती, पंचायत राज समिती, ग्रामीण विकास समितीसह अंदाज समिती, आश्वासन समिती,
विशेष हक्क समिति, एड्स जनजागृति समिति, महिला सुरक्षेसाठीच्या आईटी समितीवरही त्यांनी काही वेळ काम केलं होतं। त्याशिवाय दलित महिलांवरील अत्याचार, आदिवासी विकास, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, दुर्बल अपंग, निराधार महिला, मुस्लिम समाजातील तलाक संबंधी प्रश्न आदि विविध सामाजिक विषयावर नीलम गोरेंनी भरीव काम केलेलं आहे। दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापति व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक आक्रमक महिला म्हणून ज्यांची ओळख होती त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी आज एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेला आहे, त्यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।